पक्षपातीपणा व सरपंचपती यांच्या मनमानी कारभारामुळे सुलतानपूर येथील सर्व ग्रामपंचायत सदस्य तथा गावकरी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला 14 ऑगस्ट 2023 रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या 40 ते 50 वर्षापासून ग्रामपंचायत सुलतानपूर हद्दीतील वार्ड क्रमांक 1, 2, 5 व 6 मधील कोणत्याही प्रकारचे विकास कामे झाली नसल्याने नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. या गावातील वार्डांमध्ये सर्व जाती धर्माचे गोरगरीब नागरिक राहत असून सरपंचपती यांच्या पार्टीचे सदस्य या वार्डातून निवडून न आल्यामुळे सरपंचपती मनमानी कारभार करून शासनाकडून आलेला निधी ज्या ठिकाणी पूर्वीच रस्ते झाले आहेत परंतु त्याच ठिकाणी परत तो निधी टाकून रस्ते करत आहेत. अशा पद्धतीने पक्षपातीपणा सरपंच व सरपंचपती यांच्या मनमानी कारभारामुळे करण्यात येत आहे. ग्रामपंचायत सुलतानपूर येथे महिला सरपंच असताना सरपंचपतीच सरपंचाचा संपूर्ण कारभार पाहत असून ग्रामपंचायतच्या प्रत्येक कामकाजात हस्तक्षेप करीत आहेत. त्यामुळे या अनुषंगाने सरपंचपतींवर कार्यवाही न झाल्यास दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी ग्रामपंचायत कार्यालय सुलतानपूर समोर उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनाच्या अंती देण्यात आला आहे. या निवेदनावर नागवंशी संघपाल पनाड वंचित नेते तथा ग्रामपंचायत सदस्य संतोष शिंदे ग्रामपंचायत सदस्य जैबून बी शेख अहमद ग्रामपंचायत सदस्य सरस्वतीबाई निर्मळे ग्रामपंचायत सदस्य समीनाबी जाकीर खा पठाण ग्रामपंचायत सदस्य राजेका परवीन जियाउल्ला ग्रामपंचायत सदस्य सुमन मारुती पनाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. MCN न्यूज मराठी करिता भूषण शेटे लोणार. सुलतानपूर ग्रामपंचायत ही लोणार तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीमध्ये अनेक लाखो रुपयांचा निधी येतो परंतु विकास कामे कुठे या ठिकाणी दिसत नाही. सरपंचपती यांचा मनमानी कारभार या ग्रामपंचायतीमध्ये सुरू आहे. ज्या वार्डामध्ये कामे अगोदर झाली आहेत त्याच वार्डामध्ये परत कामे ते त्या ठिकाणी टाकतात. सचिवांना हाताशी धरून ग्रामपंचायतच्या मासिक सभेमध्ये घुसून या ठिकाणी ठरावामध्ये फेरफार करतात. असे अनेक त्यांच्या तक्रारी आम्ही गटविकास अधिकारी यांच्याकडे गेल्या परंतु कुठलाच त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळाला नाही. व नागरिकांना विद्यार्थ्यांना जे काही दाखले लागतात विविध योजनेसाठी ते दाखले जर आपण ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दिले तर ते दाखले अगोदर त्या ठिकाणी सरपंचपती यांच्या हॉस्पिटलकडे जातात. त्याच्यानंतर 8 ते 10 दिवसानंतर ते दाखले मिळतात. अशा अनेक समस्या या ग्रामपंचायतीला या ठिकाणी ग्रासलेल्या आहे. प्रत्येक वार्डामध्ये आपण वार्ड नंबर 1 वार्ड नंबर 2 वार्ड नंबर 5 6 आणि गावातील अनेक काही ठिकाणी आहेत अशा वार्डातील की त्यामध्ये 30 ते 40 वर्षापासून नागरिक त्या ठिकाणी राहतात. परंतु आपण जर रस्त्याची जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर घाणीचे साम्राज्य अनेक ठिकाणी त्या ठिकाणी उभारलं आहे व नागरिकांना ये जा करण्यासाठी त्या घाणीतूनच ये जा करणं पडते आणि त्या ठिकाणी नागरिकाच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा विविध समस्या व सुलतानपूर येथे जल जीवन मिशन अंतर्गत 22 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी शासनाच्या वतीने पाणीपुरवठा योजनेचं काम चालू आहे. परंतु हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं त्या ठिकाणी होत आहे. अंदाजपत्रकानुसार होत नाही. त्याचीसुद्धा उच्चस्तरीय चौकशी करून त्या बोगस काम करणाऱ्या ठेकेदारावर त्या ठिकाणी कारवाई करण्यात यावी अशा विविध मागण्या घेऊन आम्ही दिनांक 14/8/2023 रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहोत. आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन होईल. धन्यवाद.